नमस्कार मित्रांनो, असं म्हणतात 25% ज्ञान आपल्याला गुरुंकडून भेटतं, 25% ज्ञान आपल्याला मित्रांकडून भेटतं, 25% ज्ञान आपल्या शिकण्यातून भेटतं आणि 25% ज्ञान आपल्या अनुभवातून भेटतं. तर ह्या सर्व गोष्टी आहे ना, आपल्या जेव्हा आपल्या जीवनात आपण शिकतो, आपल्या जीवनात जसं जसं आपला जीवनाचा प्रवास होत असतो त्यावेळेस आपल्याला हे ह्या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. आणि आता ह्याच गोष्टींकडे आपण त्या दृष्टीने बघतोय का, 25% अनुभव म्हटलं मी तर 25% अनुभवातून आपण शिकतोय का. तर हे अनुभव म्हणजे कोणते, की आपल्या जीवनात येणारे प्रसंग आहे, जीवनात येणारी परिस्थिती आहे, किंवा जीवनात येणारा जे काही घटना होतात आणि आजूबाजूचा निसर्ग म्हणा, या सर्व गोष्टींकडून आपण काही शिकत असतो का, या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. तर एक छोटासा प्रसंग आहे, साधारण एक 10-12 वर्षापूर्वी म्हणजे मी ज्या कंपनीत जॉईन केलो तिथे मी त्या कॅम्पसमध्ये बराचसा बदल बघत गेलो. म्हणजे माझी जी कंपनी होती तिथं ते SEZ मध्ये आहे, तर त्या SEZ मध्ये त्यांचा पूर्ण जे आहे त्याच्या अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत आणि तिथे काही एरिया असा गार्डन वगैरे आहे. तर साधारण माझे एक 12-13 वर्ष त्याच कॅम्पसमध्ये गेलेले की ऑफिसला जाणं वगैरे झालं म्हणून. तर ह्या सर्व जेव्हा तिथे आपण जात असतो तो नेहमीचा परिसर असल्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. परंतु माझं असं आहे की आपण जे आजूबाजूला होत असतं, आजूबाजूला ज्या गोष्टी असतात त्यांच्याकडे आपल्याला बघणं गरजेचं असतं. मग त्याच्यातून आपण काय शिकू शकतो, त्या गोष्टीतून काय आपण घेऊ शकतो, ह्या गोष्टीकडे बघण्याचा माझा कल असतो. मग त्या दृष्टीने तिथे एक जे गार्डन डेव्हलप होत होतं त्या गार्डनमध्ये एक छोटंसं आंब्याचं झाड एक 10-12 वर्षापूर्वी लावलेलं, म्हणजे जे काय तिथे ते गार्डन मेंटेन करतात त्यांनी. मग त्या छोट्याशा आंब्याच्या झाडाला मी बघितलं होतं जेव्हा लावलं तेव्हा ते खूपच छोटं होतं. म्हणजे आणि साधारण असं होतं की ते झाड बघितल्यानंतर आपण आता नेहमी जात असतो त्याची थोडीफार वाढ होत असते, कधी कधी लक्ष जात होतं. पण बऱ्याच वर्ष आता मध्ये कोविड वगैरे आलं त्यामुळे माझं काही असं तिकडे जाणं जास्त झालं नाही. परंतु जेव्हापासून आता मागच्या वर्षापासून जातोय तर बऱ्याच वेळा त्याची प्रोग्रेस बघत होतो. काही दिवसांपूर्वी परत बघितलं तर ते झाड आता खूप सारं मोठं झालेलं आहे, म्हणजे त्याचा खोड जो आहे ना त्याचं एवढं मोठं झाड झालेलं आहे, त्याच्यावरती आपण चढू शकतो एवढी त्याची कॅपॅसिटी झालेली आहे. त्याच्या फांद्या खूप अशा लांब लांब पसरलेल्या आहे, म्हणजे ते झाड आता दुसऱ्यांना सावली देऊ शकते आणि फळं वगैरे यायला चालू झालेली असतील माझ्या मते मागच्या 2-3 वर्षापासूनच. तर असं ते झाड आहे. आणि ह्या झाडाचा तुम्हाला म्हणजे मी त्या झाडाला एकदम छोटा असल्यापासून आत्ता एवढ्या मोठ्या झाल्यानंतर बघतोय, तर त्याच्यावरून आपण काय शिकू शकतो, तर काय गोष्टी असतात की आपण जे काय झाडांकडे शिकण्यासारखं किंवा निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्या जीवनात कसं आत्मसात करू शकतो, तर ते बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करायचंय, आपल्या जीवनात छोट्या छोट्या ज्या सवयी आहेत, ज्या चांगल्या सवयी आहेत त्या लावायच्या आहे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही अवलंबन केल्या की त्या गोष्टींचा जास्तीत जास्त नंतर चांगला फायदा होतो. हे इमिजिएट काही इफेक्ट नसतात. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की छोटीशी गोष्ट आहे, ही गोष्ट केल्यानंतर मला लगेच रिझल्ट पाहिजे असतो. आता असं होतं की बऱ्याच वेळा जॉब वगैरे सर्च करतात लोक किंवा कुठला व्यवसाय वगैरे चालू करायची वेळ आलं तरी सुरुवातीला काही चालू करतात, म्हणजे जॉब सर्च करायची वेळ जरी आली तरी त्यांना अपेक्षा असते कॉलेज पास आउट झाल्यानंतर लगेच 40-50 हजाराची नोकरी भेटायला पाहिजे वगैरे अशी अपेक्षा असते. आणि बाकीच्या लोकांच्या ज्या नोकऱ्यांचे पगार वगैरे ऐकून त्याच्यामुळे अजून असं वाटतं की मला पण तशा पगाराची नोकरी भेटायला पाहिजे. परंतु हे सर्व काही एवढं शक्य लगेच होतच असं नाही, अपेक्षा ठेवायला हरकत नाही, परंतु ते होईलच याची काही गॅरंटी देता येत नाही. तर जे काय आहे ते छोट्यापासून सुरुवात करा, म्हणजे असं नाही की तुम्हाला सर्व गोष्टी लगेच भेटतील. काय तुम्ही ज्या गोष्टी सुरुवात करशाल त्याचा रिझल्ट तुम्ही 2-3 वर्षानंतर भेटू शकतो चांगला, 5 वर्षानंतर भेटू शकतो आणि 10 वर्षानंतर अजून चांगला भेटू शकतो. त्यासाठी आपल्या जीवनात जास्तीत जास्त चांगल्या सवयी, छोट्या छोट्या सवयी, पण त्या रोजच्या रोज किंवा महिन्याच्या महिन्या काय असेल ते करत चला. आणि त्यातून आपल्याला ह्या निसर्गाकडे बघून किंवा झाडांकडे बघून लक्ष घ्या की हे गोष्ट आहे की त्या परिस्थितीपर्यंत आपण दुसऱ्यांना सावली देऊ शकतो, दुसऱ्यांना फळं देऊ शकतो. या परिस्थितीपर्यंत येण्यासाठी झाडाला ऊन, वारा, पाऊस या सर्व गोष्टी सहन करावं लागतात. बरेचसे जे काय आहे संकट येत असतात, वादळ आले, मोठा पाऊस आला, गारा पडल्या वगैरे, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या सहन कराव्या लागतात. तेव्हा कधीतरी त्याची परिस्थिती अशी होती की तो मोठं झाड होतं, खोड मोठं होतं, त्याच्यामुळे एकदम गट्ट रोवले जातात. त्यासाठी आपल्या ह्या जीवनातल्या सवय आहे ना त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि आपण स्वतःपुरतच जगावं, स्वतःपुरतं जगून आपण दुसऱ्याला कसा जास्तीत जास्त उपयोग करून देऊ शकतो त्या गोष्टीकडे पण बघणं गरजेचं आहे. नुसतं आपल्या स्वतःसाठी जगले तर काही आपल्या जीवनाचा फायदा नाही आहे.
आपण जगून दुसऱ्याला कसं हेल्पफुल असू किंवा दुसऱ्यांना कसं मदत करू शकतो याकडे पण बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं जीवन असं असायला पाहिजे की आपण आपलं जगावं, दुसऱ्यांनाही पण त्याचा काहीतरी फायदा व्हावा या दृष्टीने पण आपण आपलं जीवन डेव्हलप करत जावं आणि नक्कीच त्याचा काही ना काही फायदा होऊ शकतो. त्यासाठी इमिजिएट रिझल्ट बघू नका, 2 ते 3 वर्ष किंवा 5 वर्ष असे वेट करा, संयम ठेवा. त्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात भेटू शकतात. तर हे सांगण्याचा इथं हा प्रयत्न होता, छोटासा प्रयत्न आहे की हा पॉडकास्ट दर रविवारी घेऊन येण्याचा. मागचे 2-3 रविवार शक्य नाही झाले, परंतु आता इथून पुढे कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेल. कसा वाटला तुम्हाला हा पॉडकास्ट तर नक्की सांगा, तुमचे विचार नक्कीच कमेंटमध्ये टाका. तुम्हाला काही सजेशन असतील, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका. तुमची प्रतिक्रिया ऐकायला मला आवडेल. धन्यवाद.